राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच साहेब आजवर कोणाच्या म्हणा रक्ताचा एकच साहेब हक्काचा निधड्या शूर. अच्छा, सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, देशाच्या लोकसभेमध्ये ज्यांनी नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेत केलं, आमचे सहकारी बापूसाहेब तनपुरे, श्रीरामपूर मतदारसंघातले काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार शिवतभाऊ कानडे, आपल्या मतदारसंघातले तरुण उमेदवार प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण पाटील कडू, पंचायत समितीचे सभापती मनीषा उभळ, ज्यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले, त्या निर्मलताई मालपाणी, सोमनाथ धूळ, अमृत धुमाळ, धनंजय गाडे, शब्बीरबाई, कपिल पवार, सुनील सत्यवान पवार, फकार जेठे, ज्यांना सत्तेचा गैरवापर कसा त्रास देतात याचं उदाहरण शेष गोविंद मोकाचे, अन्य सगळे सहकारी व्यासपीठाचे आणि उपस्थित बंधू वगैरे. उद्याच्या 21 तारखेच्या निवडणुकीला या मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे येणार आणि श्रीरामपूरच्या मतदारसंघातून शिवतभाऊ कानडे यांना मोठ्या मताने विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. दोन्ही उमेदवार सुविध्य आहेत. लहू कानडे यांना प्रशासनाचा अनुभव आहे, राज्यामध्ये प्रशासक म्हणून त्यांनी काम केलं आणि कामाची जबाबदारी असताना जे काही सरकारचे कार्यक्रम आहेत स्वच्छतेच्या संदर्भातले आणि अन्य त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. एका बाजूने समाजाची सेवा करत होते, शासकीय सेवा करत होते, आणि दुसऱ्या बाजूने सामान्य माणसाचं दुखणं आपल्या लेखणीच्या माध्यमातून लिहावं आणि या मार्गानं त्यांनी साहित्यामध्ये सुद्धा मोलाची कामगिरी केली आणि अशा उमेदवाराची निवड या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने केली, त्यांना विजयी करण्याच्याबद्दलचं काम सिंहापूरच्या जनतेला करायचं. प्राजक्त तरुण कार्यकर्ता, शिक्षित, विविध प्रश्नांच्या संबंधी अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका घेण्याची प्रवृत्ती आणि जी परंपरा होती या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात बाबूरावजी तनपुरेंच्यापासून, प्रसाद तनपुरेंच्यापासून, ती तुमच्या साथीनं फुलवण्याचा निर्धार ज्यांनी केला असा एक तरुण उमेदवार म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या समोर प्राजक्ताची उमेदवारी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी संघटना, मित्र पक्ष या सगळ्यांच्या वतीनं सादर केली त्यांना मोठ्या मताने विजयी करण्याच्या संबंधीची कामगिरी उद्याच्या 21 तारखेला आपण करावी हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. समोर उमेदवार कोण आहे त्याची माहिती घेतली. खरं न बोललेलं बरं. एकेकाळी नगर जिल्हा महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आली आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोलाची कामगिरी केलेला अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्राला नेतृत्व देणाऱ्या लोकांची गणना करता येईल असा हा नगर जिल्हा. आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जो भाजपच्या वतीनं उमेदवार आला, त्यामुळे नगर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही उद्ध्वस्त होते याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आम्ही एकदा चूक केली होती आणि या उमेदवाराला आम्ही फार सहकार्य करण्याची भूमिका घेतली, पण नंतरच्या काळामध्ये सवन त्यांची एकंदर स्थिती, त्यांचे उद्योग, अधिकाराचा गैरवापर या सगळ्या गोष्टीच्यासाठी त्यांनी सफावलं टाकली ही समजल्याच्या नंतर आम्ही निकाल घेतला की अशा व्यक्तीच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि नुसतंच असं नव्हे तर ही प्रवृत्ती राजकारणामध्ये ही कुठं दिसता कामा नये या प्रकारचा आग्रह राहुल साविकाच्या जनतेच्या समोर जाऊन केला पाहिजे आणि त्यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना मदत करण्याच्यासाठी त्या सत्तेचा वापर करायचा असतो. आज राहुल तालुका एकेकाळातला महाराष्ट्रातला महत्त्वाचा तालुका, कृषी विद्यापीठाचं केंद्र असलेला तालुका, उत्तम सहकारी साखर कारखाना चालणारा तालुका म्हणून या तालुक्याचा लौकिक असलेला हा तालुका. मला आठवतं आहे की अनेक महाराष्ट्रातली धोरणं ठरली राज्य सरकारची, त्या धोरणांची सुरुवात राहुलीमधून झालेली होती. बाबूराव तनकर यांच्याकडे नेतृत्व असताना सबन महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते, मग त्याच्यातले यशवंतराव चव्हाण होते, त्याच्यामध्ये वसंतराव नाईक होते, त्याच्यामध्ये वसंतराव दादा पाटील होते, अशी अनेकांची नावं घेतील. ही सगळी मंडळी या राहुलीमध्ये जमली, राहुलीमध्ये 2 दिवस राहिली, बाबूरावजींनी पूर्ण व्यवस्था केली आणि पुढचा महाराष्ट्राचा कारभार कसा करायचा यासंबंधीचे निर्णय या राहुलीमध्ये झाले आणि त्यांनी महाराष्ट्राला पुरवण्याच्याबद्दलची कामगिरी केली. आणि असा ज्या राहुलीचा लौकिक आहे, आज काय चित्र आपल्याला केलं, आजच्या लोकांच्याबद्दल बोललं जातं, कार्यकर्त्याला माणसात नव्हतं, मुलाबाळांच्यावर सुद्धा खोट्या आरोप कर, मोका लावण्याच्या संबंधीची काळजी घे, हे काम आहे आमदाराचं. आपल्या मतदारसंघातल्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलीला, एखाद्या मुलाला मोका लावायचा आणि महिन्यात महिन्यात तुरुंगात टाकायचं यासाठी आमदारकीची शक्ती लोकांनी तुमच्या हातामध्ये दिली, पण याचं भान त्यांना राहत नाही. अशी मंडळी आज मत मागण्याच्यासाठी तुमच्या पुढे येतात, त्यांना धडा शिकवायच्या संबंधीचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि आम्ही हा तालुका स्वच्छ करणार. राजकारणाची गुन्हेगारी राहता कामा नये याबद्दलची खबरदारी घेणार हे सूत्र नजरेसमोर ठेवून आपण प्राध्यक्षाला मोठ्या मताने विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारची खात्री माझ्यासारख्याला आहे. आज काय केलं भाजपने? आज सांगितलं जातं, मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्रात निवडणूकच नाही, इथं म्हणजे कोणी आम्हाला विरोध करायला कोणी माणसंच दिसत नाही, निवडणुकीची मजा येत नाही. चांगली गोष्ट आहे, निवडणुकीची मजा येत नाही म्हणतात, पण देशाचे प्रधानमंत्री 9 वेळेला महाराष्ट्रात काय येतात? या निवडणुकीमध्ये विरोधकच नाही म्हणतात तर देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर जाऊन 20 सभा का घेतात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यामध्ये काय हिंडतात? त्यांना कळलं की या राज्यातल्या जनतेच्यामध्ये भाजप सरकारच्या बद्दलची नाराजी आहे आणि हे सरकार बदललं पाहिजे अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठीच या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री असो, गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो, अनेक राज्याचे मुख्यमंत्री असो,
ते या ठिकाणी येऊन तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगण्याच्या उद्देशी काळजी घेतात. यातनं स्वच्छ ही गोष्ट आहे की त्यांना खात्री वाटत नाही की महाराष्ट्रातली जनता त्यांना पाठिंबा देणार नाही. आज काय केलं त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक धोरणं जाहीर केली, पण प्रत्यक्ष काय केलं? महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येक माणसाला ज्याचा अभिमान वाटावा असे शिवाजी महाराज त्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात करतो हे जाहीर केलं. 5 वर्षाच्या ते होईल म्हणून सांगितलं, प्रधानमंत्र्यांना बोलवलं, त्यांच्या उपस्थितीत जलपूजन केलं. आज 5 वर्षे होऊन गेली, साधी वीज सुद्धा त्या ठिकाणी टाकलेली नाही, येतकिंचीची इंजुवर बांधकाम केलं नाही. आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्यव याच्या गोष्टी करता आणि त्या शिवाजी महाराजांचं स्वागत करायला तुम्ही जाहीर शब्द दिला, प्रधानमंत्र्यांना बोलवलं, पण 5 वर्षामध्ये तुम्ही एक इंजुवर सुद्धा काम केलं नाही. कोण तुमच्या विश्वास ठेवणार? बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना केली, त्यांचं निधन मुंबईमध्ये झालं, त्यांचा अंत्यविधी मुंबईमध्ये दादरच्या जवळ समुद्रकिनारी केला. तिथे गिरणी होती इंदू मिल नावाची, ती बंद पडली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या इंदू मिलमध्ये व्हावं अशी अपेक्षा होती. आजच्या मुख्यमंत्र्यांनी ते 4 वर्षात होईल म्हणून जाहीर केलं, भूमिपूजन केलं. आज एक इंचभर सुद्धा तिथं काम केले नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाचं काम नाही, शिवाजी महाराजांच्या संबंधीचं काही काम नाही. यांनी कामं तरी काय केली? परवा जाहीर करून टाकलं की आम्ही सबंध महाराष्ट्रातले किल्ले आता लोकांच्यासाठी खुले करणार आहोत, पर्यटनाच्यासाठी. आणि त्या ठिकाणी काय होणार? त्या ठिकाणी हॉटेल निघणार, त्या ठिकाणी बार निघणार, त्या ठिकाणी दारू विक्री राहणार, त्या ठिकाणी छमछम बघण्याच्यासाठी लोक येणार. आणि हे कुठं करणार? किल्ल्यांच्यामध्ये. किल्ले कुठे? तोरणा, स्वराज्याचं तोरण शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी बांधलं अशा किल्ल्यांच्यामध्ये. रायगड, शिवछत्रपतींची जी राजधानी होती त्या अशा किल्ल्यामध्ये. सिंहगड, नजमी तानाजी मालुसरेंनी आपल्या प्राणाच्या बलिदानाची चिंता न करता या राज्याच्या रक्षणाच्यासाठी शौर्य दाखवलं त्या ठिकाणी तुम्ही करणार? सबंध महाराष्ट्राचा जो शौर्याचा इतिहास आहे, अभिमानाचा इतिहास आहे, तो या किल्ल्यांच्या या वादळीकरणाच्यामुळं उद्ध्वस्त करण्याच्या बद्दलची भूमिका हे आजचे राज्यकर्ते करतायत. आणि म्हणून त्यांना मत द्यायचं? कोण मत त्यांना देणार? आज महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांचा उद्योग शेतीचा आहे, तुमचा आहे, माझा सगळ्यांचा. काय जाणार शेतकऱ्यांची? 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या राज्यामध्ये यावर्षी. शेतकरी जीव देतो ही काही साधी गोष्ट आहे? का जीव देतो? त्याच्या घामाची किंमत मिळत नाही, त्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा वापर होत नाही, त्याच्यासाठी त्याच्या डोक्यात बसलेलं कर्ज हे कमी करण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली जात नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी आज अस्वस्थ आहे. 2 पैसे एखाद्या पिकात मिळायला लागले की या भाजपचं सरकार लगेच तसे भाव खाली आणतं. तुमच्या भागामध्ये, नाशिकमध्ये, धुळ्यामध्ये, आणखीन काही ठिकाणी कांद्याचं पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचा महत्त्वाचा आधार आहे. कधी नाही ते कांद्याला 2 पैसे मिळायचे दिवस आले, कांदा परदेशात जायला लागला, तर लगेच या सरकारने हुकूम काढला की कांद्याची निर्यात बंद आणि कांद्याचा साठा सुद्धा चाळीमध्ये ठेवायचा नाही.
चालीमध्ये कांदा ठेवावा लागतो. तो ठेवला नाही तो सरून जातो, त्याला कोंब फुटतात, लाखो रुपयांचं नुकसान होतं. पण त्या चालीमध्ये सुद्धा कांदा ठेवायला मर्यादा आणल्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसाराची होळी करायचं काम 18 राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं. कुणासाठी सत्तेचा वापर करतात, कशाला किंमत दिली? आज महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं की लोकांनी आत्महत्या केल्या. एका आत्महत्या करणाऱ्याच्या घरी मी गेलो चौकशीला, यवतमाळ जिल्ह्यातलं उदाहरण आहे. त्यांच्या घरी गेलो, तिच्या जी होती मालकीण तिच्या नवऱ्यांनी आत्महत्या केली, जीव दिला. तिला जाऊन मी भेटलो, तिला विचारलं की तुझ्या मालकांनी का राजीनामा दिला, आत्महत्या केली. तिने सांगितलं की संकटात होते, तिच्या डोळ्याचं पाणी थांबले ना. मी विचारलं काही काही दुसरं काही कारण होतं का? नंतर रडत रडत तिने सांगितलं की माझा नवरा मालकरी होता, दरवर्षी पंढरीला जाणारा माझा नवरा होता, कधी आयुष्यात त्यांनी चुकीचं काम केलं नाही. शेतामध्ये पाणी नाही म्हणून विहीर काढायला कर्ज काढलं, बस परस विहीर नेली पण पाणी लागलं नाही, विहीर बाद झाली पण कर्ज बाद झालं नाही, कर्ज डोक्यात तसंच राहिलं. पीक कर्ज घेतलं, कपाशीच्यासाठी कपाशी चांगली आली, बोंड भरली पण बोंड आली पडली आणि सोन्यासारखं कपाशीचं पीक हातातलं गेलं. पीक गेलं पण पीक कर्जाचं ओझं मात्र डोक्यावर आलं आणि 4-5 वर्ष हे ओझं असंच राहिलं. आणि एक दिवशी बँकेची नोटीस आली की 4-5 वर्षाच्यापासून तुम्ही घेतलेल्या रकमा भरल्या नाहीत आणि त्यामुळं येत्या 15 दिवसात आम्ही तुमच्या घरी जमतीच्यासाठी येतो, त्याची भांडी खुली बाहेर काढायला येतो. आणि माऊली सांगत होती जप्तीची नोटीस आली आणि त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याचं कशात लक्ष लागेना, एका रात्री झोपेतून उठला, वीज खाल्लं आणि जीव देऊन टाकला. आज ही अवस्था शेतकऱ्यांची आहे. कालच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे, अर्थमंत्र्यांनी देशाच्या सांगितलंय की देशातल्या बँका संकटात आल्या. का संकटात आल्या? 150 लोकांनी या देशातल्या बँकेचे जवळपास 80,000 कोटीची रक्कम कर्ज म्हणून घेतली, परतफेड केली नाही आणि तो ओझा न भरल्यामुळे बँका संकटात आल्या. आणि त्या बँकांना मदत करण्याच्यासाठी म्हणून केंद्र सरकारने 80 का 81 हजार कोटी बँकेत भरले या 100 लोकांच्यासाठी. म्हणजे त्यांनी कोट्यावधी रुपये थकवले त्याच्यासाठी सरकार बँकेत पैसे भरणार. आणि आमच्या शेतकऱ्याचं पीक वाया गेलं, त्या विहीर वाया गेली, त्यामुळे 1-2 लाख रुपयांचं कर्ज काढलं असेल ते देता आलं नाही तर त्याच्या भांड्या कुंड्याचा लिलाव करणार, त्याच्या अभिवृद्धीचा धंदा करणार. ही नीती तुमची शेतकऱ्यांच्याबद्दलची आहे आणि ज्यांनी ही नीती शेतकऱ्यांच्याबद्दलची घेतली अशा लोकांना धडा शिकवायचं काम या निवडणुकीमध्ये केलं पाहिजे. आणि त्यासाठी भाजप सेना यांचा पराभव करणं आणि प्राध्यक्षाच्या सारखा उमेदवार ज्याची खून घड्याळ आहे त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करणं आणि श्रीरामपूरच्या भागामध्ये लहूच्या त्यांच्या चिन्ह जे आहे पंजा त्या पंजाच्या समोरचं वचन त्या भागातल्या लोकांनी जागणं आणि या दोघांनाही त्या ठिकाणी मोठ्या वचन निवडून देऊन आज आपल्याला या प्रवृत्ती ज्या आहेत ज्या समाजाच्या विरोधी आहेत भाजपच्या माध्यमातून त्यांचा फरार करणं हे काम करायचं आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. निवड शेतीवर सगळं जगणं अवघड झालं, पाणी कमी पडतंय, आता मुळ्याचं पाणी या ठिकाणी आलं, चौकशी केली कसं काय ऊसाचं पीक आहे, कारखाना कसा सुरू होईल, मला सांगितलं काल कोणतरी कारखाना चालू होईल का नाही,
याची खात्री देतात ते. म्हणलं का नाही, म्हणजे ऊसाचं पीक काही जास्त नाही. मी म्हणलं का ते, म्हणजे मुळेच्या पाण्याचं अवस्थानच दिलं नाही, एका दिवशी पाण्याची फाळी दिली. आज ऊस जगवायचा म्हणलं तर 4-6 फाळीची आवश्यकता असते. मुळाधारातलं पाणी काही प्रमाणात साठवून राहुलीसाठी देण्याच्या संबंधीचा पूर्वी निकाल झाला होता. आणि आज या ठिकाणी धरण आहे, त्या धरणामध्ये जमिनी गेल्या, घरदार केलं आणि त्याच्या पाण्याचा लाभ राहुलीचा विकेतल्या शेतकऱ्याला होत नाही. आणि त्यामुळं बागाय पीक या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होत नाही. आणि त्याचा परिणाम ऊसाचं क्षेत्र कमी होतं, कारखाना चालेल का नाही, या प्रकारची स्थिती निर्माण झाली. हे एका कारखान्याचं. आणि महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात जा, नाशिकला जा, पिंपरी चिंचवड पुण्याला जा, लातूरला जा, यवतमाळला जा, औरंगाबादला जा, ठाण्याला जा, ठिकठिकाणी कारखाने बंद पडले. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांना दुसरं, एकानी शेती करावी, एकानी नोकरी करावी, ही नीती आमच्या सगळ्यांची आहे. आणि त्यासाठी आम्ही कारखानदारी वाढवली. आज ती कारखानदारी 50%-च्यापेक्षा जास्त बंद झाली. आणि जी चालू आहे त्याला 3 फाळी असतील तर त्याची एकच फाळी चालू आहे. या सगळ्या गोष्टीच्यामुळं अक्षरशः हजारो तरुणांची नोकरी त्या ठिकाणी गेली. 3 आठवड्याच्या पूर्वी मी नाशिकला होतो, कामगार संघटनेचे लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं इथं कारखाने तुम्ही काढले, पण आजच्या सरकारची नीती अशी आहे की त्यामुळे ते कारखाने बंद पडायला लागले. 15,000 लोकांची नोकरी एकट्या नाशिकमध्ये गेली. बेकारांचे तांडेचे तांडे आज ठिकठिकाणी व्हायला लागले. कारखानदारी बंद झाली यांच्या कारण, बेरोजगारी वाढली. जेट नावाची एक विमान कंपनी, मला दिल्लीला जायचं असलं तर विमानाने जावं लागतं, मोठी कंपनी, 250 विमानं त्यांची होती. आज काय झालं, आज जेट बंद झाली, कंपनी संकटात गेली आणि 20,000 लोक काम करत होते त्यांची नोकरी त्या ठिकाणी केली. नाशिकला हिंदुस्तान यांच्या हिंदुस्तान विमान कंपनी आहे, एशियन, आजच्या वर्तमानपत्रामध्ये फोटो आहे. तो कारखाना यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात काढला. लढाई करायची वेळ आली तर आपली लष्कराला उपयोगी पडणारी विमानं ही तयार करण्यासाठी चव्हाण साहेबांनी नाशिकला तो कारखाना काढला. आज तो त्या ठिकाणी आहे. आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये तिथल्या कामगारांचा फोटो आहे की जे मिक्सचे जे कारखाने, मग ते एक लखनौला, एक बंगलोरला, एक नाशिकला आहे, त्या सगळ्या ठिकाणी जवळपास 12,000 लोकांची नोकरी आता जायची वेळ आली. म्हणून त्यांनी धरणं त्या ठिकाणी धरलेलं आहे. आणि कामगारांना न्याय नाही, कारखानदारीला न्याय नाही, शेतीला न्याय नाही, शेतकऱ्याला न्याय नाही, बेकारांना न्याय नाही. आणि तरी म्हणतात की आम्हाला मताचा पाठिंबा द्या. काय म्हणून पाठिंबा द्यायचा त्यांना? राज्याचं वज वाटवलं करायला पाठिंबा द्यायचा आणि म्हणून तुम्हाला निकाल घ्यावा लागेल. या निवडणुकीमध्ये आम्ही जागरूक राहू आणि जे एक तरुणांच्या नेतृत्वाची फळी महाराष्ट्रात उभी करण्याचा प्रयत्न आम्हा लोकांचा झालेला आहे आणि त्या फळीतला एक शरीरा म्हणून आम्ही प्राध्यक्षासारख्या सुविध्य तरुणाला या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याला मोठ्या मताने विजय करण्याचं काम हे या निवडणुकीमध्ये तुम्ही केलं पाहिजे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण माझ्या पुढच्या सभा आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. माझी एकच नम्र विनंती की ही निवडणूक महाराष्ट्राचा चेहरा बदलणारी, ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तन करायचे, ही निवडणूक देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं स्थान प्रस्थापित करण्याच्या संबंधीची अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आणि त्या दृष्टीनं या निवडणुकीकडे आपण पाहावं आणि मोठ्या मताने हे दोन्ही उमेदवार विजयी करावेत एवढीच विनंती करतो.